हाँ बोला, आता काय झालं? हक्का माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण बोलल्याशिवाय राहवत नाही म्हणून बोलतो. या क्षणाला तुम्ही पुढाकार घेऊन काही काही बाबतीत निर्णय घ्यायला हवेत, पण तुम्ही ते घेत नाही आहात आणि सगळाच गुंता वाढत चाललाय. नाना, हे जे तुम्ही काही बोलताय ना ते जरा स्पष्टपणे बोला म्हणजे मला कळेल. आता गेले 2 दिवस भैयासाहेब घरी नाही आहेत. गेला संपूर्ण महिनाभर जयसिंगचाही काही काही पत्ता नाही, खबर नाही. विश्वास तर दारूच्या आहारी असे गेले आहेत की त्यातून ते कधी बाहेर पडतील की नाही याचीच शंका आहे. हे अशा वेळी घरातलं कर्तेपण तुम्ही तुमच्याकडे घ्यायला हवं की नको? कर्तेपण घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं? हक्का तुम्ही विश्वासना समजवा. त्यांना तुमच्या आधाराची, तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. तुम्हीच त्यांचं दुःख समजू शकता, त्यांचं दुःख कमी करू शकता. हक्का विश्वास जर दारूच्या जंजाळातून बाहेर पडले तर तुम्हालाही त्याचा फायदाच होईल ना. तुम्हालाही तो एक हक्काचा मदतीचा हात मिळेल. नाना, मी काही इथे मक्ता नाही घेतलाय सगळ्यांना मदत करण्याचा. आणि विश्वासासाठी काय चांगलं काय वाईट हे कळण्या एवढा तो मोठा आहे. आणि राहता राहिला प्रश्न माझ्या मदतीचा, तर मी कोणाच्याही मदतीशिवाय उभी राहू शकते. तसं असेल तर ते चांगलंच होईल. हक्का तुम्ही ठाम उभ्या राहा आणि काय तो निर्णय घ्या. भैयासाहेबांच्या संदर्भात तक्रार करण्यासाठी आम्ही जातोच आहोत, पण जयसिंगच्या बाबतीत काय करायचं ते सांगा. जानकीताईंविषयी मी तुम्हाला काय ते सांगितलंच आहे. अलीकडे त्यांचं बोलणं वागणं सगळंच संशयास्पद होत चाललं. नाना, आम्ही आमच्या परीने चौकशी करतोय. जर जानकी दोषी आढळली तर तिला शासन नक्कीच होईल. क्षमा करा, पण जरा सांभाळून. असा समोरासमोर विरोध करून पाढाव करून घ्यायला जानकीताई म्हणजे भैरवीताई नाही आहेत. त्या बहुतेक छुपे वार करतात आणि छुप्या वारांनी झालेली जखम लवकर भरून निघत नाही. काय विश्वास अजून कसे आले नाहीत? मी बघतो काय करायचं.